उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना फोन केलेला आहे आणि ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती फोनवरून जाणून घेतलेली आहे। माडाच्या कारवाई संदर्भात उद्धव ठाकरेंनी हा फोन केला आहे। तर थेट जाऊया ज्या ठिकाणी माडाच्या कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत त्या भागामध्ये वांद्रेमध्ये आमच्या प्रतिनिधी मेघा यावेळेस आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मेघा, सध्याची परिस्थिती काय? शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं दिसतंय, गोंधळ सध्या सुरू असल्याचं टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय, काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच स्नेहल, सध्या आपण वांद्रे इथल्या म्हाडा ऑफिसच्या बाहेर आहोत। आपण जर बघितलं तर एक गोंधळाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। माजी मंत्री आणि आमदार अनिल परब इथे दाखल झालेले आहेत, याचबरोबर कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत, मोठमोठे घोषणा इथे दिल्या जात आहेत। दरम्यान अद्यापही त्यांना आतमध्ये सोडलेलं नाही, आतमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत। बाहेरच नाही तर आतमध्ये देखील आपल्याला काही कार्यकर्ते आणि काही कर्मचारी जमा झालेले पाहायला मिळत आहेत। एक गोंधळाचं वातावरण, एक तणावाचं काहीचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। कार्यकर्ते आहेत ते घोषणा देत आहेत। आपण जर बघितलं तर अनिल परब यांचं कार्यालय आज तोडण्यात आलं आणि त्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। किरीट सोमय्या यांना देखील बीकेसी इथे अडवण्यात आलं, मात्र अनिल परब यांचे कार्यकर्ते आहेत ते आता म्हाडा ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलीस आता त्यांना आतमध्ये घुसू देत आहेत। आपण जर बघितलं तर एक तणावाचं असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। अनिल परब देखील इथे दाखल झालेले आहेत आणि ते देखील आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत। काही कार्यकर्ते आहेत ते आधीच आतमध्ये गेलेले आहेत आणि म्हाडा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा विचारत आहेत ती की ते जे ऑफिस आहे ते का तोडण्यात आलं। दरम्यान जे ऑफिस तोडण्यात आलेलं आहे त्या इमारतीतले रहिवाशी देखील इथे दाखल झालेले आहेत। तिथल्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की सोसायटीनेच त्यांना ती जागा दिली होती, सोसायटीच्या विविध कार्यक्रमांनी बैठका देखील त्यांच्या ऑफिसमध्ये होत होत्या, मग परस्पर म्हाडा यांनी सोसायटीला विश्वासात न घेता ते ऑफिस का तोडलं। दरम्यान किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा लावून धरला होता, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वारंवार याबाबत ट्विट करत होते, व्हिडिओज रिलीज करत होते आणि ते देखील या घटनास्थळी येणार होते, मात्र त्यांना बीकेसी इथे अडवण्यात आलं आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती ती काही निर्माण होती ती झाली नाही। मात्र आता सध्या म्हाडा ऑफिसच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कार्यकर्ते अनिल परब यांचे मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत। अनिल परब यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून घेतलेलं आपण बघू शकता। अनिल परब हे देखील म्हाडा ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलीस त्यांना आतमध्ये जाऊ देत नाहीयेत, अडवण्यात आलेलं आहे आणि मग अखेर कार्यकर्त्यांनी अनिल परब यांना उचलून घेतलेलं आहे। अनिल परब यांचं ऑफिस आहे ते वांद्र्यातलं तोडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनिल परब यांचं जे ऑफिस आहे ते अनधिकृत आहे आणि म्हणून तोडण्यात आलेलं आहे असा दावा किंवा असा आरोप करण्यात येत आहेत। किरीट सोमय्यांनी देखील सोशल माध्यमांना आणि थेट मीडियामध्ये असा आरोप केलेले आहेत आणि ते ऑफिस तोडल्यानंतरची ही परिस्थिती आहे। त्यांचे कार्यकर्ते आणि जे ऑफिस ते ज्या बिल्डिंगमध्ये होते त्या बिल्डिंगचे रहिवाशी आता इथे जमा झालेले आहेत आणि आता अनिल परब काहीतरी संबोधित करत आहेत। स्नेहल, नक्कीच मेघा, आपण बघतोय की यावेळेसची दृश्य अनिल परब या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करतायत, काय नेमकं म्हणतायत मेघा अनिल परब हे देखील आपण जाणून घेऊया। आता हे दृश्य आपण बघतोय यावेळेस एक्सक्लुझिव्ह अशी म्हाडाच्या मुंबई कार्यालयाच्या बाहेर अनिल परब हे यावेळेस पोहोचलेले आहेत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिक आणि अनिल परब या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनिल परब नेमकं काय म्हणतायत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। अनिल परब यावेळेस म्हाडाच्या कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि अनिल परब यांची गाडी देखील आत जाऊ शकत नाही, इतकी मोठी काही शिवसैनिक हे माडाच्या कार्यालयाच्या आत देखील आहेत आणि आता आपण ही दृश्य बघतोय। प्रत्येक अपडेट झी 24 तासवर आपण बघत आहात। म्हाडाचं मुंबई मधलं वांद्र्यातलं हे कार्यालय आणि या कार्यालयात आता अनिल परब दाखल होत आहेत। शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, हे सगळे शिवसैनिक माडाच्या या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी मात्र या शिवसैनिकांना अडवलेलं आहे आणि एकंदरीतच ही घडामोड आपण बघतोय की अनिल परब देखील आता तिकडे पोहोचलेले आहेत आणि अनिल परब हे स्वतः म्हाडाच्या कार्यालयात जाणार आहेत।
पुन्हा एकदा जाऊया मेघाकडे. मेघा, काय नेमकं अनिल परब म्हणाले या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी काही म्हटलेलं आहे? तर आपण बघतोय की इतका मोठ्या प्रमाणात गोंधळ, घोषणाबाजी सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेचं, या घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचं वार्तांकन आपण करत आहोत. झी 24 तासवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय. अनिल परब यांच्या गाडीला देखील आत जाण्यासाठी वेळ लागतोय कारण मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथं जमलेले आहेत आणि गर्दी झालेली आहे. शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. अनिल परब यांचं कार्यालय तोडल्यानंतर अनिल परब यांनी आक्रमक होत भूमिका घेतली. आम्ही देखील म्हाडामध्ये जाऊ, अधिकाऱ्यांना जाब विचारू म्हाडाला आम्ही हे कार्यालय नेमकं का तोडलं, इतरही अनधिकृत कार्यालयांवर आता कारवाई होणार आहे का, असा सवाल आम्ही विचारू आणि त्यासाठी म्हणून आम्ही म्हाडामध्ये जाऊ असं म्हटलं होतं. अनिल परबांची पत्रकार परिषद संपत नाही तोपर्यंत शिवसैनिक हे म्हाडाच्या वांद्र्यातील या कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे. आणि एका ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे म्हाडाच्या कार्यालयाच्या गेट बाहेर देखील उपस्थित आहेत. अनिल परब यांची देखील गाडी आज जाऊ शकत नाही इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी मेघा यांच्याकडे. मेघा, घटनास्थळी सध्या आहेत. मेघा, काय नेमकं घडत आहे, अनिल परब यांनी काय म्हटलं? परब यांची गाडी आहे, आता ती म्हाडा ऑफिसमध्ये म्हणजे म्हाडाच्या गेटमध्ये आतमध्ये जायला परवानगी दिलेली आहे. अनिल परब हे गाडीने आता आतमध्ये जातील आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करतील. आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस आणि कार्यकर्ते, उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता अनिल परब यांना म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाण्याला परवानगी दिलेली आहे. गाडीत बसून ते आतमध्ये गेलेले आहेत आणि आतमध्ये आता ते म्हाडा अधिकाऱ्यांशी बातचीत करतील किंवा आपलं ऑफिस का तोडलं याबाबत ते जाब विचारतील. कारण अनिल परब यांचं आज त्यांच्या घराच्या शेजारील असलेलं वांद्रे इथलं ऑफिस आहे ते घेण्यात आलं, त्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि जे ऑफिस ज्या इमारतीत होतील त्या इमारतीतले रहिवासी मोठ्या प्रमाणात म्हाडा ऑफिसच्या बाहेर जमा झालेले आहेत आणि म्हाडा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपण जर बघितलं तर म्हाडा ऑफिसचं काम जवळपास ठप्प झालेलं आहे कारण कर्मचारी आहेत ते बाहेर नक्की काय चाललेलं आहे हे देखील पाहत आहेत आणि आतील लोकांना देखील बाहेर येत आहेत नाहीये किंवा जे काही कामासाठी आलेले आहेत इथे लोक इतर त्यांच्या स्वतःच्या कामासाठी त्यांना देखील आतमध्ये जाता येत नाहीये. त्यामुळे एका प्रकारे म्हाडाचं कामकाज आज या आंदोलनामुळे एक प्रकारे स्थगित झालेलं आहे. अनिल परब आतमध्ये गेलेले आहेत आणि आता बाहेर कार्यकर्ते घोषणाबाजी देत आहेत. मोठ्या प्रमाणात इथे एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र काहीसं वातावरण आता निवळलेलं आहे कारण अनिल परब यांना आतमध्ये जायला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. दरम्यान म्हाडा ऑफिसच्या बाहेर मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही कार्यकर्ते असून घोषणाबाजी आता सध्या इथे आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बिल्कुल मेघा, आपण बघतोय की ही दृश्य यावेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्ते घोषणाबाजी देखील करतायत. एक महत्वाची बातमी, महत्वाची माहिती अशी देखील आहे की अनिल परब जे आहेत ते आत तर गेलेत परंतु ते नेमके कोणाला भेटणार आहेत? अनिल परबांसोबत शिवसैनिक ज्या आधी आत गेलेले ते देखील आत आहेत, त्यामुळे आत देखील काही घडू शकतं अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते. नक्कीच स्नेही, आपण जर बघितलं तर आत्ताच अनिल परब हे आतमध्ये गेलेले आहेत आणि यापूर्वीच म्हणजे अनिल परब इथे दाखल होण्यापूर्वीच अनेक कार्यकर्ते हे आतमध्ये गेले होते अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी की तुम्ही हे ऑफिस नक्की का तोडलं. कारण जे ऑफिस होतं त्या इमारतीतल्या रहिवाशांनी त्यांना तशी परवानगी दिली होती आणि त्या इमारतीचे अनेक कार्यक्रम, बैठका देखील त्या ऑफिसमध्ये होत होत्या आणि त्यामुळे तिथल्या रहिवाशांना काहीच आक्षेप नव्हता. मात्र परस्पर अधिकाऱ्यांनी ते ऑफिस तोडलेलं आहे आणि त्याच्याच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते यापूर्वीच म्हाडा ऑफिसमध्ये दाखल झालेले होते आणि आता अनिल परब नुकतेच आतमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आतमध्ये देखील आता अधिकाऱ्यांबरोबर कशा पद्धतीने त्यांची बातचीत होते हे बघावं लागेल. आतमध्ये देखील आपल्याला काही प्रमाणात कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आणि आता सध्या म्हाडा ऑफिसच्या बाहेरमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि घोषणाबाजी सातत्याने ते इथे देत आहेत. आज आपण सकाळपासून जर बघितलं तर सकाळी सकाळी अनिल परब यांचं ऑफिस तोडण्यात आलं, त्यानंतर लगेचच किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर तो व्हिडिओ ट्विट केला, याचबरोबर आपला बाईटही दिला आणि आपण घटनास्थळी जाणार असं म्हटलं आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती नक्कीच निर्माण झाली असती. मात्र दरम्यान पीकेसी इथे किरीट सोमय्यांना अडवण्यात आलं. मात्र इकडे आपण जर बघितलं तर
अनिल परब यांचे कार्यकर्ते किंवा उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात म्हाडा ऑफिसच्या बाहेर जमा झालेले आहेत आणि ऑफिस का तोडलं हा जाब विचारण्यासाठी आता काही कार्यकर्ते आणि अनिल परब आतमध्ये गेलेले आहेत तर अनेक कार्यकर्ते अजूनही बाहेर आहेत आणि आता आतमध्ये काय नक्की चर्चा होते आणि काय अधिकारी त्यांना उत्तर देतात हे बघावं लागेल। जोपर्यंत अनिल परब आणि काही कार्यकर्ते आतमध्ये आहेत तोपर्यंत ते बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला म्हाडा ऑफिसच्या बाहेर अशाच पद्धतीने तणावाचं काहीसं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल। नक्कीच मेघा आपण ही दृश्य बघतो यावेळेस थोडं तुम्हाला थांबवतो पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो झी 24 तासवर आपण जी दृश्य पाहतायत या दृश्यांमध्ये दिसणारे हे शिवसैनिक आहेत वांद्र्यातील मुंबईतल्या वांद्र्या परिसरातील हे शिवसैनिक आहेत। या ठिकाणी अनिल परब यांचं कार्यालय होतं आणि हे कार्यालय तोडल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही म्हाडा ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारू असं म्हटलं होतं आणि त्यानंतर शिवसैनिकांनी थेट म्हाडाच्या कार्यालयाला धडक दिली। मुंबईतल्या वांद्रे पूर्व इथं असणारं हे म्हाडाचं कार्यालय आणि या कार्यालयाच्या आत देखील शिवसैनिक जे आहेत ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत करतायत। अनिल परब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यालयाच्या बाहेर गेटजवळ आपण बघतोय की मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणालाही आता आत सोडलं जात नाहीये। अनिल परब यांना देखील आत जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास या सगळ्या लोकांशी बातचीत करून आत जावं लागलं। मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे। शिवसैनिक एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत। कार्यालय नेमकं का तोडलं म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात देखील आणि कार्यालयाच्या बाहेर देखील शिवसैनिक जमलेले आहेत। पोलिसांनी देखील या ठिकाणी ही संपूर्ण तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त कुमक बोलावलेली आहे देखील कळत आहे आणि हे दृश्य आपण बघतोय मुंबईतलं वांद्रे परिसरातील हे कार्यालय तोडल्यानंतर शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसच्या बाहेर जमलेले आहेत। म्हाडाचं जे ऑफिस आहे त्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरच अनिल परब हे राहतात आणि त्यांचं कार्यालय देखील याच भागामध्ये होतं त्यामुळे या भागातले शिवसैनिक या सोसायटीमधले रहिवासी देखील या ठिकाणी आलेले आहेत। कुठलीही पूर्वसूचना न देता कार्यालय का तोडलं असा प्रश्न हे सगळे रहिवासी विचारतायत आणि याच कार्यालयातून अगदी हाकेच्या अंतरावर मातोश्री देखील आहे जिथं उद्धव ठाकरे राहतात आणि उद्धव ठाकरेंनी देखील अनिल परब यांना फोनवरून या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतलेली आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भात माहिती सगळी उद्धव ठाकरेंनी देखील जाणून घेतलेली आहे त्यामुळे आपण बघतोय की मुंबईत शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत। अनिल परब यांचं ऑफिस तोडल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर केलेली आहे। म्हाडाला दबाव आणून हे कार्यालय तोडलं गेलं असा आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला होता। शिवसैनिक देखील तसाच आरोप करतायत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत। अनिल परब हे सध्या यावेळेची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे अनिल परब हे म्हाडाच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत ते अधिकाऱ्यांशी बातचीत करतायत आणि यावेळेस आता म्हाडाचे अधिकारी त्यांना नेमकं काय सांगतात ही सगळी तणावाची परिस्थिती कशा पद्धतीनं शांत होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। परंतु सकाळपासून आपण बघतोय की प्रत्येक अपडेट झी 24 तासवर आपण पाहिलेली आहे। अनिल परब यांची पत्रकार परिषद झाली काल त्यांचं कार्यालय तोडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी आज तुटलेल्या कार्यालयाच्या परिसरातूनच पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही म्हाडामध्ये जाऊ म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारू पूर्वसूचना न देता हे कार्यालय का तोडलं आणि इतरही अनधिकृत बांधकामं आता हटवावी लागणार आहेत या संदर्भात आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारू असं त्यांनी म्हटलं। किरीट सोमय्यांवर बिल्डर लॉबी चे किरीट सोमय्या असल्याचा त्यांनी आरोप देखील केला। किरीट सोमय्या देखील या पाडकाम झालेल्या ऑफिसची पाहणी करण्यासाठी म्हणून येणार होते त्यांना देखील पोलिसांनी अडवलं आणि माघारी पाठवलेलं आहे आणि आपण बघतोय की यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत। म्हाडाच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी महिला शिवसैनिक देखील आपण या ठिकाणी बघतोय। ज्या म्हाडाचं जागा जी होती जी सदनिका होती माफ करा जी इमारत होती त्या इमारतीमध्ये जे कार्यालय होतं त्या इमारतीतील रहिवासी देखील या ठिकाणी आता आलेले आहेत आणि ते देखील आमची आम्हाला पूर्वकल्पना न देता हे ऑफिस का तोडलं असा जाब म्हाडाला विचारतायत। त्यामुळे शिवसैनिक आणि ज्या ऑफिस इमारतीमध्ये ऑफिस होतं त्या इमारतीतले सगळे रहिवासी देखील आता रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हाडाच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या मुंबईतल्या वांद्रे परिसरात असणाऱ्या म्हाडा कार्यालयाच्या बाहेर यावेळेस पाहायला मिळते। एकंदरीतच हीच परिस्थिती जशी तणावाची परिस्थिती म्हाडा कार्यालयाच्या बाहेर आहे तशीच तणावाची परिस्थिती ही म्हाडा कार्यालयाच्या आत देखील आहे कारण काही शिवसैनिक हे पोलिसांनी इथं येण्याच्या आधीच म्हाडाच्या कार्यालयात शिरले होते धडक दिली होती। अनिल परब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनिल परब यांच्याशी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळेस त्यांच्याशी बातचीत केली सगळं प्रकरण काय नेमकं ते जाणून घेतलं आणि थेट हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते म्हाडाच्या कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करतायत। आता म्हाडाचे अधिकारी नेमकं काय सांगतात किंवा काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहावं लागणार आहे। सरकारवर देखील यावेळेस अनिल परब यांनी आरोप केलेला आहे। दबाव म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांवर होता असं देखील अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे।
त्यामुळे आपण बघतोय की शिवसैनिक देखील ठिय्या आंदोलन करतायत, जोरदार आंदोलन सध्या या ठिकाणी सुरू आहे. मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय. मुंबईतल्या वांद्रे परिसरात असणाऱ्या म्हाडा कार्यालयामध्ये यावेळेस जोरदार आंदोलन शिवसैनिकांच्या वतीने होत आहे. तणावाची एकंदरीतच परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात पोलिसांची तुमक देखील इथं मागवण्यात आलेली आहे. शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं म्हाडाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी मात्र बॅरिकेडिंग केलेलं आहे, गेट लावून घेतलेलं आहे आणि यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना देखील म्हाडाच्या कार्यालयात जाण्यास परवानगी नाही. आजचा दिवस खरं तर कामकाजाचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते म्हाडाच्या कार्यालयात येत असतात. परंतु या आंदोलनानंतर सर्वसामान्य लोकांना देखील आता प्रवेश म्हाडामध्ये म्हाडाच्या कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. म्हाडाचं कामकाज एकंदरीतच ठप्प झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण मोठ्या संख्येनं म्हाडामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते देखील यावेळेस खिडक्यांमधून आणि पटांगणामध्ये येऊन हे सगळं आंदोलन बघतायत. म्हाडामध्ये आज गोंधळाची स्थिती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही आहे. शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. म्हाडाला जाब विचारण्यासाठी थेट वांद्र्यातील या म्हाडाच्या कार्यालयामध्ये शिवसैनिक शिरले. अनिल परब देखील या ठिकाणी आलेले आहेत. अनिल परब यांची गाडी आज जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला, इतक्या मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते शिवसैनिक. आणि त्यानंतर अनिल परब यांनी बाहेर येऊन शिवसैनिकांना मला आत जाऊ द्या असं म्हटलं आणि त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली, मला आत जाऊन अधिकाऱ्यांशी बोलू द्या असं म्हटलं आणि मग मात्र ही अनिल परबांची गाडी आत सोडण्यात आली. परंतु आपण बघतोय की गेटवरच शिवसैनिक थेट ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. सरकारच्या विरोधात, किरीट सोमय्यांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात आंदोलन सध्या शिवसैनिक मुंबईत करताय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24